हरिलाल मोहनदास गांधी अर्थात महात्मा गांधी यांचा मोठा मुलगा। हरिलाल महात्मा गांधी यांचा पुत्र असला तरी त्याचे जीवन हे कुठल्याही फिल्मच्या स्टोरीपेक्षा कमी नाही, आणि म्हणूनच 2007 अनिल कपूरने हरिलालवर गांधी माय फादर या नावाचा चित्रपट सुद्धा बनविला, ज्यात अक्षय खन्ना याने हरिलालची मुख्य भूमिका केली। या चित्रपटात एक डायलॉग आहे ज्यात हरिलाल म्हणतो, मैं गांधी जी का नालायक बेटा हूँ, अर्थात मी गांधीजींचा नालायक मुलगा आहे। पण हरिलालच्या जीवनात असे काय झाले की तो दारूच्या आहारी गेला आणि त्याला इस्लाम धर्म स्वीकारावा लागला आणि परत हिंदू व्हावं लागलं। आज विशेष मध्ये गोष्ट हरिलाल मोहनदास गांधी यांची। हरिलाल यांचा जन्म 23 ऑगस्ट 1888 झाला आणि त्यांच्या जन्मानंतर लगेच महात्मा गांधी यांना शिक्षणाकरिता इंग्लंडला जावे लागले। तो महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांचा मोठा मुलगा होता। हरिलाल यांना 3 लहान भाऊ होते, मणिलाल, रामदास, देवदास। तसा हरिलाल हा अभ्यासात साधारण विद्यार्थी होता। त्याचे पहिले काही शिक्षण भारतातच झाले। त्यांच्यावर गांधीजी यांच्या सत्याग्रहाचाही चांगला परिणाम झाला आणि तेही स्वतंत्र चळवळीत सामील झाले। वयाच्या 20व्या वर्षीच ते सत्याग्रहामुळे जेलमध्ये सुद्धा गेले। त्यांचा विवाह हा गुलाब गांधी यांच्याशी झाला आणि त्यांनाही एकूण 5 मुले होती। त्यापैकी 2 मुली राणी आणि मनू, तर 3 मुले कांतीलाल, रसिकलाल आणि शांतीलाल। पण त्यापैकी रसिकलाल आणि शांतीलाल यांचा लहानपणीच मृत्यू झाला। वयाच्या आधीच्या काळात हरिलाल खूप महत्वाकांक्षी दिसत होते। त्यांना पुढे शिकायचे होते, त्यांना आपल्या वडिलांप्रमाणेच बॅरिस्टर बनायचे होते आणि त्याकरिता त्यांनी आपले वडील महात्मा गांधी यांच्या जवळ हट्ट धरला की त्यांनी हरिलालला शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवावे। परंतु महात्मा गांधी यांचे विचार काही वेगळे होते। त्यांनी हरिलालला साफ मनाई केले, कारण दिले की पाश्चिमात्य शिक्षणाने भारताचा काहीही फायदा होणार नाही। आणि इथूनच दोघा पिता पुत्रामध्ये वादाला सुरुवात झाली। हरिलालला वाटायचं की त्याचे वडील केवळ बहाना करताय, मुळात त्यांना मला कुठेही पाठवायचे नाही। हळूहळू अनेक विषयावर बाप लेकांमध्ये वाद होऊ लागले। वेळ तर यावर आली की हरिलाल आपल्या वडिलांची टीकासुद्धा करू लागले आणि शेवटी या सगळ्या वादामुळेच हरिलाल पत्नी आली मुलांसोबत वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी आपल्या वडिलांपासून चक्क वेगळा झाला आणि वेगळा राहू लागला। नंतरचा काळ त्याच्याकरिता आणखीनच कठीण होत गेला। 1918 देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वात प्लेग महामारी पसरली आणि या महामारीत हरिलाल यांची पत्नी गुलाब गांधी यांचा मृत्यू झाला आणि संकटात असलेला हरिलाल अगदी खचून गेला। आपल्या बायकोच्या मृत्यूनंतर लगेच त्याने गुलाब गांधी यांची बहीण कुमीसोबत विवाह करण्याची इच्छा दर्शवली, पण त्याची ही सुद्धा इच्छा पूर्ण होऊ शकली नाही। आपल्या परिवाराशी दुरावा, संकटे या सर्वांमध्ये त्याने आपल्या मुलांचाही त्याग केला। त्याला आपल्या मुलांमध्ये कुठलाही रस नव्हता। त्यानंतर त्याने 1925 कलकत्ता येथे महात्मा गांधी यांचे नाव वापरून एक ऑल इंडिया स्टोर नावाचे फर्म काढले, ज्यात कुठल्याही प्रकारची पारदर्शिता नव्हतीच। याच फर्ममध्ये फैसलाबाद येथील एका मुस्लिम व्यक्तीचं भांडवल होतं। त्याने या फर्ममध्ये पैसे गुंतवले खरे, पण भीतीपोटी त्याने यंग इंडिया यांचे संपादक महात्मा गांधी यांना एक कायदेशीर नोटीससुद्धा दिले आणि याच्या उत्तरामध्ये महात्मा गांधी यांनी लिहिले की हरिलाल हा त्यांचा मुलगा होता, पण त्याचे आदर्श आणि माझे विचार वेगळे आहेत आणि ते 1915 वेगळे राहत आहेत। यामधून पिता पुत्रमधील दरी आपल्याला स्पष्ट दिसून येते। त्यानंतर हरिलाल हळूहळू व्यसनाधीन होऊ लागला। त्याने दारूलाच आपले विश्व बनवले आणि तो बेवड्यांच्या श्रेणीत मोजू जाऊ लागला। 1935 महात्मा गांधी यांनी त्याला एक पत्र लिहिले होते, ज्यात त्यांनी लिहिलं होतं की हरिलालच्या समस्या हाताळणे त्यांच्यासाठी स्वतंत्र भारताच्या संघर्षापेक्षा अधिक कठीण आहे। त्या पत्रात त्यांनी हरिलालवर दारुड्या आणि भ्रष्टतेचे आरोप केले होते। पण हे इतवरच नाही थांबलं। त्याने वयाच्या 48व्या वर्षी मे 1936 चक्क सार्वजनिकपणे इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःचं नाव हरिलालवरून अब्दुल्ला गांधी असे केले।
परंतु त्याला आपली चूक लवकरच लक्षात आली आणि आईच्या म्हणण्यावरून त्याने परत हिंदू धर्म स्वीकारला। त्याचे पुढचे जीवन हे एकांतात आणि दारूमध्येच गेले। त्याची परिस्थिती अशी झाली होती की तो कुणालाच ओळखूसुद्धा येत नव्हता। महात्मा गांधींच्या अंतिम संस्काराला जेव्हा तो हजर होता तेव्हा त्याला काही लोकच ओळखू शकले। गांधींच्या मृत्यूच्या 4 महिन्यानंतर 18 जून 1948 रोजी रात्री 59व्या वर्षी मुंबईतील महानगरपालिकेच्या रुग्णालयात, ज्याला आज शिवडी TB हॉस्पिटल म्हणून ओळखलं जातं, हरिलाल यांचे क्षयरोगाने निधन झाले। त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र बृहमुंबई महानगरपालिकेच्या वाकोला येथील अभिलेखागारात जतन करून ठेवले आहे। हरिलालच्या मृत्यू प्रमाणपत्रावरून कामाटीपुरा येथे बेशुद्ध अवस्थेत सापडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट होते। हरिलाल यांची कर्मचाऱ्यांना तो गांधींचा मुलगा असल्याचे उघड केले नाही आणि त्याच्या मृत्यूनंतरच त्यांच्या कुटुंबियांना रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळाली।